मुंबईत एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. कोरोनाग्रस्त मुस्लिम व्यक्तीच्या मृतदेहाचं मुंबईतल्या हिंदू स्मशानभूमीत दहन करण्यात आल्याची बातमी समोर येते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका 65 वर्षीय मुस्लिम व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यास मालवणी येथील कब्रस्तानच्या विश्वस्तांनी विरोध केला, त्यामुळे अखेर गुरुवारी बोरिवली येथील हिंदू स्मशानभूमीत या व्यक्तीचे दहन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या व्यक्तीला किडनीचाही आजार होता. बुधवारी रात्री या व्यक्तीचं निधन झालं. त्याच्या नातेवाईकांनी पहाटे 4 वाजता मालाड मालवणी येथील कब्रस्तानात अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन गेले. मात्र कब्रस्तानच्या विश्वस्तांनी रुग्णाचे ज्या रुग्णालयात निधन झाले त्या परिसरातीलच कब्रस्तानात अंत्यसंस्कार करावे असा महापालिकेचा नियम असल्याचं स्पष्ट करत कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.